आज आपण वांग्याची भाजी करणार आहे, काळ्या मसाल्याची वांग्याची भाजी करून दाखवणार आहे. मला एक ताई म्हणली होती, आजीबाई तुम्ही काळ्या मसाल्याची भाजी दाखवा मला करून, म्हणून मग मी आज करीत आहे. वांगे कापून घेऊ आपण, किडके बिडके बघून, किडके आहेत का काय बघून पाण्यात टाकू. अशा चांगल्या चार फुडी करायच्या, मग किडके बघायच्या आतमध्ये. आता ना वांग्याची भाजी करू आपण काळ्या मसाल्याचं वांग, त्यासाठी वाटण काढलंय मी. तेव्हा का दोन कांदे, खोबऱ्याचा तुकडा, एवढा मसाला, मीठ, लसणाच्या दोन कांड्या आणि एवढे शेंगदाणे घालायचे एक मुठभर आणि कोथिंबीर. आता शेंगदाणे आहेत ना भाजून घ्यायचे, मी भाजून घेतलेले आहेत आणि कांदे मी चुलीत भाजलेले आहेत. खोबरं कांदे तुम्ही ना गॅसवर सुद्धा कांदे भाजू शकतात. मसाला तुमच्या येणे घ्यायचा आवडीनिवडी, तिखट लागलं तिखट जास्त घ्यायचा, कमी तिखट असलं तर कमी घ्यायचा. आता आपण आहे ना काळ्या मसाल्याचं वांग्याचं वाटण वाटून घेऊ. पहिला कांदा, मीठ, लसूण वाटून घ्यायचं. असा बारीक कांदा करायचा पाट्यावर, मग हे करायचं, त्याच्यातच लसूण टाकायचा, मीठ टाकायचं, मिठामुळं लवकर बारीक होतं आणि पाणी नाही टाकायचं जास्त, नाही तर वाटण एकदम पातळ होतं असं वाटता नाही येत. आणि तुमच्याकडं पाटा नसला ना तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करायचं, खूप छान होतं मिक्सरमध्ये सुद्धा. पाणी नाही टाकायचं याच्यात, असं कांद्यालाच पाणी सुटतं, कांद्याला आणि मिठाला, असं त्याच्यातच वाटून घ्यायचं बारीक. मग वांग्यात भरताना ना गचगच नाही होत, असं चांगला भरता येतो मसाला निभारा असला. मग आता शेंगदाणे घालू, कांदा आणि ती बारीक वाटून झालाय, आता शेंगदाणे आणि मसाला टाकू. पाणी टाकायचंच नाही, कांद्याच्या पाण्यातच वाटून होतंय बघा. टाकून बारीक झालेत, आता कोथिंबीर टाकून खोबरं टाकू त्याच्यात आणि असंच वाटायचं निबर. हा खोबरं ठेचून घेऊ आता, बारीक वाटू याला. आता खोबरं ठेचून घेतलंय ना असं बारीक एक जीव करू त्याचा. आता मसाला वाटून झालाय, भरायचं शिजाय टाकायचं काळ्या मसाल्याचं वांग. भारी होतं असं शिजवायचं, मस्त भाकरी बरोबर खायचं, कांदा लिंबू त्याच्या संग खायचं, खूप भारी लागतं खायला. असं वाटण घट्ट वाटायचं म्हणजे मग वांग भरता येतं चांगलं. न्याव का आता मी वांगे याच्यावरच भरणार आहे पाट्यावर. असं कालवायचं एक जीव करायचं त्याचा आणि मग भरायचं. असंच भरायचं बरोबर भरायचं, चार फोडी करून वांग भरायचं. मसाला भरला ना मग मसाला बाहेर निघत नाही शिजताना आणि पातळ वाटायचा नाही निबार वाटायचा, कारण कांद्यातच मसाला वाटून होतो, पाण्याची गरजच नाही लागत. पण लागलं तुम्हाला तर टाका. वांगी भरून झालेत, आता सगळं वाटण याच्यात काढून घेते ताटात. आता भाजी करू आपण काळ्या मसाल्याची वांग्याची. तेल ना थोडं ज्यादा घालायचं, काळ्या मसाल्याची भाजी आहे ना सगळ्याला वांग. आपलं जिरे मोहरे टाकू आता. आता तळे जिरे, आता वांगे टाकू. तेल तापल्यावर वांगे सोडायचे. असे तेलात वांगे ना चांगले असे दाग पडून द्यायचे असे.
आणि मग चांगले वांगे परतले ना, भाजी चांगली होती, चवदार होती, चांगली लागती खायला. मसाला पण असा परतला जातो चांगला, आणि थोडं जादा तेल टाकायचं. असे वांगे होऊन द्यायचे, असे याला डाग पडले ना असे लाल, मग छान होतं वांगे. हे आता परतले चांगलं, आता पाणी टाकू थोडं. पाणी टाकायचं ना आता. ठेवा आता याच्यावर ना शिळा टाकलंय. आता मस्त याच्यावर झाकण ठेवून कमी गॅस करायचा, आणि चांगलं मवायगी होऊन द्यायचं असं. अहो कोथिंबीर घालायची विसरली मी वांग्यामध्ये. थोडी टाकू याच्यात कोथिंबीर आणि परत शिजून घेऊ. शिजतच आहे म्हणायला पण अजून. आता वांग्याला हलवून घेऊ आपण. शिजलं काय बघू, देठाला असं देठाला बघावं लागत. असं घ्यायचं हातात आणि मग बघायचं. थोडं जरा कच्च आहे अजून, पाच मिनिट शिजून द्यायचं अजून. ठेवा का आता आपली वांग्याची भाजी तयार झाली. ठेवा का चांगलं शिजलंय वांगा. आता ही भाजी जेवारीच्या भाकरी संग बी खायची. चपाती बरोबर खा, भातावर खा, खूप छान भाजी लागती. तुम्हाला माझ्या काळ्या मसाल्याचं वांगं आवडलं ना, लाईक करा आणि शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.